छत्रपति शिवाजी महाराज की जय। 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 पुण्य श्लोक आ जाते हो ग्रंथ पुण्य श्लोक आ जाते हो ग्रंथ परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर परम पूज्य डॉक्टर साहेब बाबा साहेब अम्बेडकर प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण प्रतिमेच्या पूजनासाठी मंचका जनाबाई पांडुरंग सातपुते यांना मी विनंती करतो की आपण राव साहेब यांचं सावित्रीबाई आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये तसेच आज या कार्यक्रमाला उपस्थिती विशेष उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे प्राध्यापक कुंभार गावे सर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे ठिकाणी उपस्थित आहे तसेच शुभ स्वागतम भक्त स्वागतम शुभ अतिशय मोलाचं मार्गदर्शन व आम्हाला पाठिंबा नेहमीच या शाळेसाठी अण्णांचा मिळत असतो आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्या व्यक्तीला दिलं ते व्यक्ती अतिशय निर्धास्तपणे आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्हाला कशाची भीती राहत नाही असे आमचे अण्णा त्यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे सर्वांनी टाळा वाजवून त्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर एक चांगले वक्ते आहेत नेहमीच समाजाला दिशा देण्यासाठी त्यांनी अतिशय अभ्यासशील असे त्यांचे वक्तृत्व असतं स्वागत या ठिकाणी आहे सर्वांनी पुन्हा एका काळावरून त्यांचे स्वागत करावे सर्वांचे मार्गदर्शक अतिशय चांगले वक्ते म्हणून सुद्धा सरांची ख्याती आहे सरांचे या ठिकाणी स्वागत होत आहे तरी सर्वांनी एकदा त्याच्यानंतर सर्वांच सर्वांवर प्रेम असणारे आणि सर्वांनाच टायमाला कार्य म्हणणारे आमचे प्रेमी आमचे आधार आणि माझे गुरु सन्माननीय मल्हार श्री त्यांच्या पावलावर पाऊल मी आज ठेवून समाजाच काम करत आहे सर्व सामाजिक कार्यामध्ये अतिशय उल्लेखनीय नाव म्हणजे आमचे टोपाजी मामा रक्तदान शिबिर असो कुठल्याही जयंतीचे कार्यक्रम असो
कुठलाही कार्यक्रम असो अतिशय उत्साहितपणे सर्वांच्या पुढे असणारे आमचे मामा या यांचं स्वागत पिंटू भाऊ गोरे करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावं. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा सर्वांनी जोरात. टाळ्या वाजवण्यासाठी गणपतीजी बोलणार ना. टाळ्या वाजवणे एक प्रकारचा व्यायाम आहे. अतिशय नवचैतन्य आणि आनंददायी वातावरण, भक्तिमय वातावरण, सकाळी सकाळी निर्मितीचं काम कांचन नागोराव काळे तसेच नागोराव रामजी काळे या जोडीच्या वतीनं अतिशय नियमितपणे अशा सुशिक्षित व्यक्तींच्या वतीने आपल्या शाळेला नेहमीच या ठिकाणी मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन मिळत आलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. घराच्या बाहेर निघत नाही पण ही जोडी अबुधाबी या ठिकाणी जाऊन आली. सर्वप्रथम ही जोडी जाऊन आलेली आहे त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी कमल कृष्णा बारसे यांच्या वतीने होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. पुण्य श्लोक राजमाता लोकमाता नाय देवता कल्यादेव होळकर यांची 298 जयंती आहे. तसेच मा जिजाऊ यांची कालच पुण्यतिथी होती. माता रमाई, माता सावित्रीबाई फुले देशातील सर्व महान विभूतींना मानाचा जयमाला करतो. आणि ही एक जयंती आज बऱ्याच जयंत्या झालेल्या आहेत. पुण्यश्लोक आयला देवकरांच्या गावोगाव जयंत्या होत आहेत. त्यांचं सुद्धा मी या निमित्तानं अभिनंदन करतो. आणि आपल्या गावातील जयंती ही तिसऱ्या वर्षी आहे. मी एक चालू केलेली प्रथा आहे. मी दरवर्षी एक आयल्या साडी देत आहे. त्याचं कारण त्याचे काहीतरी त्या माणसाचे त्या परिवाराचे काहीतरी परीक्षा करूनच आपण देत आहोत. पहिलं वर्षी आपलं नाव कांबळे यांना दिलं होतं. हे घनश्यामची सून आहे. आणि त्या बाईनं एक जीवावर छातीवर दगड ठेवून दोन दुःख सहन करून आणि चार लेकराला पोसू लागली ती बाई. जावाही वारला, नवरा दोन महिन्यानं अगोदर नवरा वारला, नंतर 2 महिन्यानं जावाही वारला. स्वतःचे लेकर लेकीचे लेकर तिने आज लहानाचे मोठं करायला आणि साक्षात ती मला तिच्या रूपात आयल्या ते होळकर दिसल्या असं माझं मत आहे. दुसरं आम्ही गेल्या वर्षी आमची मोठी बहीण मधुबाई दिगंबरावजी काळे पुण्याला राहतात ते
त्यांना दिला, त्यांनी पण त्या काळामध्ये स्वतःच्या सुनेचं लग्न दुसरं लग्न लावून दिलं, स्वतःच्या पैशानं खर्चून. आज सोनं म्हणलं की कोणी अंगावर जाऊ देत नाही, स्वतःच्या सुनावर मुलाच्या लग्नात 7 तोळे सोनं घातलेलं, या सुनेला दान केलं आणि स्वतःचे 2 लाख रुपये खर्चून लग्न लावून गेलं. हे एक छातीवर ढोंडात म्हणून काम करणं भाई. आणि यावर्षी असेच आमचे दाजी आहेत पांडुरंग माणिकराव सातपुते. या काळामध्ये कोणी नातीचं लग्न करीत असत, कोणी भावाच्या पोरीचं करीत असत, कोणी भाशीचं करीत असत, वेगवेगळं कोणी कुणाचं लग्न करीत असत, परंतु बायकोच्या भावाच्या मुलीचं लग्न हे सर्व मिळतं म्हणजे महाराष्ट्रात एक प्रथम असं. कारण आपलं बायकोच्या भावाचं नाव बिघडलं तर कपाळाला गाठी पडतात त्यांच्या नाच्या, अशी प्रथा आहे. म्हणजे काही घरी असं आहे, परंतु या माणसानं स्वतःच मन धट करून त्या लेकराला लहानाचं मोठं केलं, स्वतःपाशी पहिलीपासून शिकवलं, शिकून त्या लेकराचं यावर्षी 4/5/2023 ला राठी या गावी लग्न केलं. हे मुले मोठं काळीज लागते असं करायला, 13-14 लाख रुपये खर्च करून केलं. आज पांडुदाजीला 2 भाऊ ते भावाला सुद्धा कोणत्याच गोष्टीची कमी करत नाही, आणि तिसरा भाऊ मला समजतात, आत्याचा मुलगा आहे मी त्यांच्या, परंतु मला भावाप्रमाण कमी जास्त का आहात कुठं चाललास काय म्हणून नेहमी विचारत असतात. असे कदाचित असे सर्व भाऊ व्हाव, असे नातलं सर्व असे घडत राहावं ही पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर मातेची प्रेरणा होती. भाऊ भाऊ भावाला ओळखावं, पाहुण्या पाहुण्याला ओळखावं, आणि नाचून जयंती करण्यापेक्षा काहीतरी कृती दाखवावी या हेतूने मी हे करत आहे. मी स्वतःच्या नावासाठी काही करत नाही, फक्त पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे काही शब्द माझ्या कानावर पडले आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचत आहे. बाकी मला काही घेणं नाही, मला मी सुखी समाधानी आहे. आणि या कार्यक्रमातून असे छोटे मोठे कार्यक्रम होत राहावं आणि त्याची प्रेरणा सर्वांच्या घरापर्यंत पोहोचाव, आणि जेणेकरून अशीच आपली गावगाड्याचा मामला सगळ्याच्या विचारांच्या दुखासुखात वावरत चलत राहा, त्याच्या मागचा हेतू आहे. दुसरी आता चंद्रकलाबाई या आणि छायाबाई आणि सर्व गावातील नरोजी भोकरे असतील, उत्तम भोकरे असतील, बाबूराव भोकरे असतील, रामा भोकरे असतील, आपल्या गावाचं नाव त्यांनी मराठवाड्यात तर नंबर 1 ला आणले गौतम बुद्धाची मूर्ती बसून. कारण गौतम बुद्धाच्या मूर्त्या बऱ्याच जागी आहेत, परंतु गोदावरीचं उपस्थान नाशिकहून होते, तिथून गोदावरीच्या आपल्या आणि आपली बाउंड्री आहे महाराष्ट्राची नांदेड, इथपर्यंत गोदावरीच्या तीरावर बुद्धविहार कुठंच नाही, गावात असतील, गल्लीत असतील, कुठे असतील, परंतु बुद्धविहार गोदावरीच्या तीरावर जशी मंदिर राहतात तसं पहिलं बुद्धविहार आहे, म्हणून यांचं टाळ्यावरून स्वागत करायचं आहे. आणि हे कार्यक्रम अतिशय चांगला झाला. सकाळपासून 8 वाजलेपासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत कोण्या शब्द या कानाची त्या कानाला खबर नाही, आणि एवढा आनंद उत्साह कार्यक्रम साजरा झाला. मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमात हजर होतो, म्हणून पुन्हा एकदा त्यांचं टाळ्यावरून स्वागत करायचं. आणि त्यांची प्रेरणा आपण आपल्या शिवाजी महाराज जयंती असो, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर जयंती असो, किंवा महात्मा बसवेश्वरांची जयंती असो, त्यांची प्रेरणा आपण सर्वांनी घ्यायची. कारण म्हणजे संघर्ष त्यांनी केला आणि संघटन होतं म्हणून हे कार्य घडलं. आज आमचा समाज मी आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर नांदेड जिल्ह्याबद्दल बोलतो. टोपाजी काकडे माझे गुरुवर्य, त्यांच्या अंतकरणातून यांच्या काळजात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरचा पुतळा खेळतोय. कोठं बसवा कसं नाही, अहोरात्र सकाळी उठल्यापासून तेच राहते, परंतु गावगाड्याचा मामला राहते, राजकारण येत असतात. या सर्व बुद्ध मंडळीचं संघटन आणि संघर्ष होता. गेल्या 10 वर्षापासून त्यांनी कसा संघर्ष केला, तसं सर कुंभागावे सर
तस टोपाजी काकडे साहेब आपल्या सर्व टीमला तसं संघटन केलं तरच नांदेड मध्ये पुतळा होतोय अन्यथा होत नाही. संघटन आणि संघर्ष आणि एक विचार एक ध्यास. दास मुलं होते मात्र एका विचाराचे एका हाताचे एका मनगट सर्वांचे एका जागी होते म्हणून हे घडलं. आणि मी आता जास्त वेळ तुमचा घ्यायलो तरी मी जास्तीच बोललं. इथं सर्वच जण म्हणजे हे आहेत सत्कारमूर्ती आहेत. शाहीनाथन दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन नोकरीला लागला. या माझ्या तरुण पिढीनं त्याचं सर्वांनी अवलोकन करावं आणि त्याचं टाळ्यावरून स्वागत करावं. शाहीनाथ चंपती काळे बाप काम करते परंतु त्या बापाच्या तोंडातून एक शब्द कोणाला अजून आरे म्हणून म्हणला नाही. अनसच्या समोर विचार कोणाला विचारू शकतात कोणाला त्यानं अजून आरे की कार्य म्हणला नाही. काय लेकरालाही कधी मला वाटतं काही म्हणला नाही. त्या मायमावलीचा एक मला प्रसंग सांगा वाटतं वेदिकाचा. जिला माय नसतील खरं सांगतो मी अचानक मी भेटलो दोघं बहीण भाऊ आले आणि अक्षरच्या त्या दिवशी आपल्या इथं कैलास बारशीची बाईक शिजर झालं. अहो चलत चलत गेली 10 मिनिटं ती बाळा तिथे बाई माणूस नाही सोबत तिच्या घरी म्हणजे जिला कोणी नाही त्याला देव आहे. पांढरून धावल्या सगळ्या धावला आणि 10 मिनिटात ते लेकर खेळत आलं चलत आली ती बाहेर येऊन बसली बाळा झाल्याबरोबर. इंजेक्शन नाही ना गोळी नाही ही तिची हिंमत ती भगवंताची लीला असं झालं. शाहीनाथन बहीण भाऊ एकटे झाले आता ऑलरेडी आई तर नाहीच. कासू मामीने ते लेकरू हातात घेतलं. एक प्रसंग सांगालो म्हणजे कसं राहत हे म्हणजे दुःख काय देत देव आणि दुःख ढकलून बी कसं लावतो ते हे याचा साक्षात्कार आहे. त्या विधिकाचं बाळ असं टणटणीत होत मला आज मी डोळ्यात पाणी येत ते असं काढू होते तिचं हे बघू. ते प्रसंग सर्व झेलून हाताने भाकरी खातात त्याचं खातात त्याच्या जीवाला माहित किती मेहनत करतंय अभ्यास केला नोकरीला लागलं. खरंच शाहीनाथ तुला गावाचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि तू सर्व जिद्दीवर काम केलंस तो गावाच्या वतीने मी टाळ्यावरून स्वागत करावं. तरी मी जास्त बोलालो तरी इथंच थांबतो आणि सर्वांनी कार्यक्रम होईपर्यंत कोणी जाऊ नये आणि चांगलं सर मार्गदर्शन करणार आहेत कुंभग्राव सर करणार आहेत अण्णा करणार आहेत मोळे सर करणार आहेत. मी प्रस्ताव इथं थांबतो आणि आपले मेन सत्रकार मूर्ती आहेत पांडुरंग काकडे साहेब सॉरी पांडुरंगाजी सातपुते आणि शाहीना कोमल कोमलने मी काठी फिरून आज नोकरीला लागलेली आहे ट्रेनिंग करून आलेली आहे. आणखी एक कोणतरी आहे आणि नेटमध्ये बी बारशीच्या मुलांना चांगले मार्क घेतलेले आहेत. गणेश मारुतराव काकडे यांनी सुद्धा गोल्ड मेडलिस्ट आहे. सर्वांचा सत्कार होणार आहे आणि मार्गदर्शन सुद्धा होणार आहे. थोडासा वेळ द्यावा तुमच्यासाठी कार्यक्रम आहे आमच्यासाठी काही नाही. तरी या ठिकाणी लग्न करून दिलं आपण असेच एकमेकांना मेहनत आपलं मदत केली पाहिजे हा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आपण आपल्या सर्व जवळच्या असतील आप्तस्वकीय असतील पाहुणे असतील किंवा शेजारी असतील एकमेकांना ओळखून आपण एकमेकांच्या कार्यक्रमाला जाऊन एकमेकांना मदत करणं हा या मागचा उद्देश आहे. मी विनंती करतो सौ सुनीताबाई प्रभाकर गोरे हे या ठिकाणी सत्कार करत आहेत सर्वांनी. सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार स्वागत करावं. एवढं आळस जमणं गेलं
सुगंधा आई वडिलांना विनंती करतो आपण सुद्धा समोर येऊन तिच्या सत्कारामध्ये सहभागी व्हावं। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सुगंधाचे या ठिकाणी स्वागत करावं। कुठल्याही प्रसंगाला न घाबरता निधडेपणे छाती समोर करून या वाघानं आपलं ध्येय प्राप्त केलेलं आहे। कुठल्याही प्रसंगाला मागे न जाता वळून न पाहता नेहमी समोर कसं जावं हे साईनाथकडून आपण शिकायला पाहिजे। कुठलीच मागे मदत नसताना सुद्धा ह्या साईनाथनं आपलं ध्येय हे काम तिनं स्वतःच्या आवडीनुसार या ठिकाणी निवडलेलं आहे। लाठी काठी फिरवणं किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेणं आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत। हा सत्कार तिच्या कामाचा आहे, तिच्या निवडीचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी सर्वांनी जोरदार करावा, सत्कार करावा अशी विनंती करतो। इकडे समोर थोडं क्रॉस। हा गणेश नुकताच खेलो इंडियामध्ये जाऊन आलेला आहे। हा नॅशनल लेवलचा क्रीडा सायकलिंगच्या क्रीडा प्रकारामध्ये नुकतंच यांनी आपलं सहभाग नोंदवला होता आणि बरेचसे महाराष्ट्र लेवलचे असतील किंवा इतर स्पर्धेचे भाग घेऊन त्यांनी खूप मेडल मिळवलेले आहेत या ठिकाणी। अतिशय आगळा वेगळा कार्य। ओ गोविंदा बघा बघा समोर बघा तो जोरदार टाळ्या वाजून यांचा स्वागत करावं। माझी जाऊ होळकर शेच्या निर्मात्या कोणती श्लोक आल्या देव होळकर ज्या माऊलीच्या कल्पनेतून त्यांनी अंगावर शेण माती दगड झेलले त्यामुळे एवढ्या महिला या ठिकाणी येऊ शकल्या अशा सावित्रीबाई फुले ज्यांनी पूर्ण आयुष्य ज्या पतींना अभ्यास सरकारी कामं परदेश दौरे त्या सगळ्या दगदगीच्या जीवनामध्ये साथ दिली त्या रमाई माता। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष या कार्यक्रमासाठी आवर्जून असलेले गावातील प्रमुख नागरिक या नगरीच्या नगरसेविका गोरेताई कट्टामुक्तीचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम जगापेक्षा वेगळा म्हणावा लागेल। आपण अनेक ठिकाणी बघतो की डोळसांचा सत्कार केला जातो, मोठ्या गाडीमधून येणाऱ्याचा सत्कार केला जातो, पण या ठिकाणी सत्कार नाही रेवाड्यांचा सत्कार आहे। जे निसर्गानं नाकारलं, जे संस्कृतीने नाकारलं अशांचा सत्कार ज्या ठिकाणी बघायला मिळतो खरंच या आयोजकाचा मनाचा मोठेपणा आणि त्यांना साथ देणाऱ्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो। त्याचं कोण्या शब्दात कौतुक करावं खरं तर शब्द कमी पडतात। मुळात ही कल्पनाच वेगळी आहे की ज्यांना कोणीही नाही अशाचा सत्कार करणं त्याबरोबरच फक्त नाहीरेवाल्याला घेऊन चाललं नाही तर मग शिक्षण क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारत असताना त्यामध्ये सुद्धा नाविन्य निर्माण करणाऱ्या व्यक्ती आहे। म्हणजे बहुआंगी ज्यांचं काही उल्लेखनीय काम आहे, कार्य आहे, अशा सगळ्याच बहुआंगी व्यक्तींचा सत्कार करणं ही म्हणजे साधी गोष्ट नाही। खऱ्या अर्थानं ज्या आपण फोटो लावलेले आहेत
ह्या फोटो मांडलेल्या सगळ्यांचीच गुणधर्म जणका या तुमच्या मध्ये बघायला मिळतात. मा जिजाऊंचा करारीबाना, मा जिजाऊंचं मोठं स्वप्न ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवल्या आणि स्वतःच राज्य निर्माण केलं, येऊनी सत्तेला सळुकी पळ करून सोडलं, नवीतारा नामोहरम केलंय, ही जी कल्पना सगळ्यात अगोदर ज्या माऊलींच्या डोक्यामध्ये आली आणि ती सत्यामध्ये उतरण्याचा चंग ज्या माऊलींच्या विचारातून महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली, खरं हे संस्काराची तिजोरी आहे. आणि जे आता आपण सत्कार सत्कार म्हणतो, केवळ शाल देणं, हार देणं किंवा त्याच्या नावाचं कोडकौतुक करणं एवढ्या पुरता हा हे नाही. म्हणून गुणवंताचा सत्कार किंवा नामवंताचा सत्कार करत असताना एक एक करुणी गड सर नजर आमची स्थितीजावर, गुणवंताचा करूया सत्कार मग येईल त्यांच्या कर्तृत्वाला बहर. जर काय ही तंतोतंत जुळणारे ह्या लाईन या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतात. गुणवंताचा सत्कार हा केवळ त्यांना हातुरे देणे एवढा पुरता मर्यादित नाही. या पाठीमागे जी असलेली भूमिका आहे ती इतर मुलांना, इतर भावंडांना, गावकरी मंडळांना ही मिळावी, त्यातून काहीतरी नवीन नवनिर्मिती निर्माण व्हावी हा एक त्या पाठीमागचा हेतू असतो. आणि यामधून ही जे काही आयोजकांनी सगळं काही योग्य रीतीने साधलेलं आहे हे खरंच सलाम करण्याची करण्यायोग्य आहे. म्हणून आपण पुणे श्लोक आल्यादेव होळकरांच्या 298 जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो असताना आपल्याला आल्यादेव होळकरांच्या बाबतीमध्ये आणि मा जिजाऊंच्या बाबतीमध्ये अनेक बाबतीमध्ये साम्य बघायला मिळते. मा जिजाऊंचे संस्कार जसे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रुजले गेले आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, परंतु हे मिळवलेलं स्वराज्याचं रूपांतर पुढे चालून ते सुराज्यामध्ये करण्याचं काम त्या होळकरांनी केलेलं आपल्याला विसरता येणार नाही. जसं बालवयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरामच्या मंदिरामध्ये शपथ घेतली की मला स्वराज्य निर्माण करायचं आहे, बोटावर मोजण्या एवढ्या मावळ्याच्या समोरची घेतलेली शपथ, आणि ती सत्यामध्ये उतरण्यासाठी हजारो माणसांची संघटन करणं आणि त्या संघटनामधून एक आपल्या भूमीला, मातृभूमीला एक स्वराज्य निर्माण करून देणं, एक स्वतःचा राज्य निर्माण करून देणं, छत्रपती निर्माण करून देणं ही काही साधी सोधी गोष्ट नाही किंवा एक दोन दिवसामध्ये घडणारी गोष्ट नाही. अनेकाला त्यामधून आहुती द्यावी लागली असेल आणि अनेकाला त्यामधून एक काही नवीन जे घडत होतं त्या घडण्यामधून अनेकाच्या मग प्राणाचे बलिदान असतील, संसाराची राखरांगोळी झाली असेल, तुळशीपत्र ठेवले असतील, या सगळ्या गोष्टीमधून गेल्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं. हे स्वराज्य निर्माण करत असताना त्यामध्ये अनेक भूमिका बघतो आपण. ह्या भूमिका बऱ्याच अंशी होळकरांमध्ये बघायला मिळतात. जसं मी आता सांगितलं की शिवाजी महाराजांनी बालवयामध्ये स्वराज्याचं तोरण मानलं, तसंच मल्हारराव होळकरांनी बालवयामध्येच दिल्ली स्वारीमध्ये सामील झाले. शिवाजी महाराजांच्या मावळे फक्त 16 होते सुरुवातीला, त्यापेक्षा एक 10 मावळे इकडं मल्हारराव होळकरांकडे जास्त होते. फक्त 25 मावळे घेऊन दिल्ली स्वारीमध्ये सामील झाले होते आणि दिल्ली स्वारीमध्ये त्यांनी नाव कमवलं, तलवारीला धार येऊ लागली आणि ह्याच धारेचं रूपांतर पुढे झालं एक हिंदुस्थानचे इख्तियार म्हणून त्याला पदवी मिळाली. इख्तियार याचा अर्थ असा की प्रमुख. उत्तर भारतामध्ये जरी ते काम केले असले तरी हिंदुस्थानचा इख्तियार म्हणून पेशव्यांकडून मिळालेली ही पदवी, ही पदवी ज्यावेळेस मिळते तो रणवीर, राजा, सुभेदार किंवा त्या ठिकाणचे असलेल्या कुठलेही अधिपती हे त्या भागामधला एक प्रमुख असतो आणि हे प्रमुख मिळण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी जर नंतर जर कोण केलं असेल तर होळकर घराने केलं आपल्याला विसरता येणार नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये रयत हा शब्द फार महत्वाचा होता. रयतचा अर्थ कि आम जनता, कष्टकरी जनता, शेतकरी, आणि ह्या शेतकऱ्यांच्या सगळ्याच गोष्टीचा विचार करण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका वाक्यावरून आपल्या लक्षात येईल की शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही धक्का लागला तरी 72 हात कलम केले जातील. हे एकच वाक्य पुरेसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये की त्यांनी कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये किती जिव्हाळा होता हे आपल्याला सांगून जाते. आणि ते तंतोतंत उतरलेलं आहे.
हीच भूमिका पुढे चलून होळकरांनी आपल्या राज्यामध्ये निर्माण केली आणि ते होळकरांनी निर्माण केलेलं ह्याचंच उदाहरण जर सांगायचं झालं ज्यावेळेस यशवंतराव होळकरांनी पुन्हा जिंकलं होतं पेशव्यांना हकलून दिले होते पुन्हा पूर्ण ताब्यात आलं आणि त्याची पेंडारी सेना पुण्यामध्ये घुसली बाजारपेठेमध्ये घुसली आणि बाजारपेठेमध्ये घुसलेली ही सेना त्या व्यापाऱ्यांना लुटण्याच्या भूमिकेमध्ये होती ही बातमी मल्हारराव होळकरांना समजतात ते धावून सॉरी यशवंतराव होळकरांना समजतात ते धावून गेले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं ह्या पेंडाऱ्यांना की 72 व्यापाऱ्याच्या तुळशी सुतळीच्या तोड्याला हात लावा तर 72 हात कलम केले जातील एकीकडे शिवाजी महाराजांसारखा राजा मिरचीच्या देठाला हात लावू नका म्हणून सांगतात आपल्या सैन्याला दुसरीकडे होळकरांमध्ये यशवंतराव होळकरांसारखा राजा सांगतो की सुतळीच्या तोड्याला सुद्धा हात लावू नका हे कधी शिकले त्यांनी त्यांना पाठीमागचा इतिहास माहीत होता जसं महात्मा बसवेश्वरांनीचा विचार करत असताना सर्व धर्म समभाव आणि अनुभव मंडपाची निर्मिती केली खरी लोकशाही महात्मा बसवेश्वरांपासून निर्माण झाली ही महात्मा बसवेश्वरांची अनुभव मंडपाची सुरुवात ही लोकशाही रुजवण्यासाठी निर्माण झालेली सुरुवात ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली म्हणून आपल्या स्वजातीयांपेक्षा इतर अंगरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे होते प्रमुख सरदार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते प्रमुख किल्लेदार छत्रपती शिवाजी महाराजांचे इतर होते हे अनुकरण करण्याची भूमिका कधी निर्माण होते तर तो इतिहास आम्ही अवगत केला तर इतिहासाचं अनुकरण केलं तर म्हणून आजच्या पिढीने इतिहासाचं अवलोकन केलं पाहिजे अधूनमधून असे अनेक कार्यक्रमांमधून इतिहास आम्ही शिकला पाहिजे आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं आम्हाला काहीतरी नवीन चालना मिळते खरं तर मी महिलांना सलाम करेल पुन्हा एकदा की पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त बघायला मिळते आणि सुशिक्षित महिला या ठिकाणी आहेत तेवढ्याच निसर्गानं नाकारलेल्या महिला आपण दिव्यांग म्हणतो आपण तर अशा सुद्धा महिला या ठिकाणी याव्यात आणि या महामानवांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्याची भूमिका त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी हे यावेत गुण कुठून जसं बाबासाहेबांनी समाजाला सांगितलं होतं की या समाजामधला प्रत्येक घटक हा समाजाच्या हितासाठी काहीतरी करू इच्छिते त्यावेळेसच खऱ्या अर्थाने समाजाचं चांगलं घडू शकते कुठलाही एक माणूस समाजाचं हित करू शकेल असा होऊ शकत नाही बाबासाहेब बरेच वेळ एका गावामध्ये भाषण देत होते आणि या भाषणामध्ये खूप भाषणामध्ये तल्लीन होऊन लोक ऐकत होते मार्गदर्शन तसंच महत्वाचं होतं आणि ह्या मार्गदर्शन संपल्यानंतर एक चुनचुनीत मुलगा उठते तिथून कार्यक्रम संपल्यानंतर तेव्हा बाबासाहेब खाली येतात बाबासाहेबांचा हळूच पोट धरून तो मुलगा प्रश्न विचारतो बाबासाहेबांना खरंच बाबासाहेब तुम्हाला वाटते का तुम्ही एकट्याने भाषण केल्यामुळे समाज बदलेल प्रश्न खूप चांगला आहे तो त्याला पडलेला प्रश्न आहे तो आणि त्या बाबासाहेबांना कोणत्या उत्तर अपेक्षित होतं आणि बाबासाहेबांनी तेवढंच त्या मुलाला पोटाशी लावलं आणि उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर खऱ्या अर्थाने आपण आपण अवगत करण्यासारखं आहे आणि आपण अनुकरण करण्यासारखं आहे बाबासाहेब म्हणतात खरं तू मला प्रश्न खरा आहे मी एकट्याने कितीही बदली भाषण दिलो मी कितीही समाजासाठी वेळ दिला तरी समाज सुधारेल ह्याची काही मला खात्री सांगता येत नाही परंतु या समाजामधला प्रत्येक घटक ज्या वेळेस घर सोडून बाहेर येईल आणि ज्या समाजामध्ये जे काहीतरी घडते त्याचं कौतुक केलं जाईल आणि मग आमच्या समाजामधल्या इतर मुलांमध्ये इतर भगिनींमध्ये स्पर्धा निर्माण होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचा समाज सुधारायला सुरुवात होईल आणि म्हणून आयोजकांनी हा कार्यक्रम जे आयोजित केलाय खरं त्याला मी पुन्हा एकदा सलाम करतो की या बाबासाहेबांच्या रचनातून अनुकरून हे या समाजामधला प्रत्येक जण पुढे येऊ पाहते आहे एका फार महत्वाची गोष्ट आहे आपण विसरता येणार नाही जसं बाबासाहेब दुसरी एक गोष्ट म्हणायचे आपल्या समाजामधला सुधारलेला माणूस जोपर्यंत आपल्या वस्तीमध्ये त्याच्या गाड्या फिरवणार नाही आपल्या लोकांमध्ये मिसळणार नाही आता काय होते बडे हुआ तो क्या हुआ पेड जैसे खजूर पंछी को छाया न लगे फल अति दूर अशी खूप माणसं असतात खूप मोठे माणसं असतात ज्याची सावली कोणाच्या कामाला येत नाही आणि पक्षाला बसायला जागा राहत नाही असे खूप मोठे उंचीचे माणसं काही कामाचे नसतात समाजाच्या म्हणून तुम्ही कितीही मोठे व्हा समाजाच्या या दिवशी कामाला येतात तुमच्या सावली खाली कोणीतरी येऊन निवांत थांबत असेल तुमचा आसरा घेत असेल आणि तुम्ही त्याला सहारा देत असाल तर आणि तरच खऱ्या अर्थानं समाजाचं उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला विसरून चालणार नाही म्हणून जर या दृष्टीने जर आपण विचार करत असतो बाबासाहेबांच्या अनुकरणाच्या दृष्टीने मी सांगत होतो की जोपर्यंत तुमचा समाज मध्ये मिसळणार नाही ते मोठे लोक त्यांच्या गाड्या लोकांमध्ये येणार नाहीत गाड्या या अर्थाने सायलेसर काढून मोठ्या आवाजाने गाड्या आणायच्या नाही त्यांच्या कल्पनेनुसार ते गाड्या असे आल्या पाहिजेत
त्या गाडी आणणाऱ्यामध्ये तेवढीच प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि बाहेर इतर जे बाजूला लोक जे आहेत त्याला वाटलं पाहिजे की माझा माणूस आलेला आहे. ही भूमिका दोघांमध्ये गिव्ह अँड टेक रिलेशनशिप निर्माण होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्या समाजाची उन्नती होणार नाही हे आम्हाला नक्की खूनगाठ बांधावी लागेल. आणि म्हणून जे कुठलंही काम करत असाल तुम्ही ते काम करत असताना जसं श्रीकृष्णाने एक त्यांच्या महायुद्धामध्ये उल्लेखनीय एक शब्द आपण कधी म्हणतो की कुठल्या फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. पण आता काय आपण तुकाराम महाराज नाही आता कुठल्या कर्माची अपेक्षा करा करत राहा काम करा म्हणत ते शक्य नाही. तुकाराम महाराजांचा काळ गेला श्रीकृष्णाचा काळ गेला आता फळ पाहिजे. परंतु ही अपेक्षा एवढी नको की जी अपेक्षा मुळे तुमचं काम बिघडल एवढी अपेक्षा नको. तुम्ही काम करत राहा गोविंदराव सारखं. खरंच कोण असेल असं गावातल्या एका महिलेसाठी डोळ्यात पाणी आहे. खर तर हे रेकॉर्डिंग करून ठेवण्यासारखं गावातली महिला तिच्यासाठी एका गावकऱ्यांच्या हात डोळ्यामध्ये पाणी यावं हे किती हृदयद्रव प्रसंग आहे. आणि ती मोठी माणसं झाली ती त्यांच्यामध्ये संस्कार रुचले त्याने अहोरात्र घर सोडलं आणि यांच्या अनुकरण केलं म्हणून ते जवळ आले. म्हणून म्हणतो की आपण पुण्यश्लोक आल्या जी होळकर देवी म्हणतो त्यांना देवी याच्यासाठी म्हणतो की त्या मंदिरामधल्या देवी नाहीत हार तुळे घेणाऱ्या नारळ उत्पत्ती घेणाऱ्या देवी नाही तर त्यांनी या समाजासाठी सगळं देऊन टाकलं. जसं कर्णाला आपण दानशूर कर्ण म्हणतो त्याही पेक्षा आल्या देवी होळकरांना मी तर मोठं म्हणेन. याचं कारण असं या समाजामधल्या चोऱ्या लुटमाऱ्या बंद करण्यासाठी आपली कन्यादान करून टाकली आल्या देवी होळकरांनी आणि फरमान काढलं लोकांना की ह्या राज्यामधल्या चोऱ्या लुटमाऱ्या ज्यांनी कोणी बंद करेल त्यांना माझी मुक्ता ही कन्यादान म्हणून देईल त्यांना मी जावाई म्हणून स्वीकारेल आणि माझी मुलगी त्यांना दान देईल. किती मोठं धाडस लागते याच्यासाठी. त्याची जात बघितली नाही तर रंग बघितला नाही काळा गोरा बघितला नाही त्याची प्रॉपर्टी बघितली नाही केवळ समाजाच्या हितासाठी. जसं म्हणतो की आपण संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणून आपण पुण्यश्लोक आल्या देवळकरांना पुण्यश्लोक म्हणतो. पुण्यश्लोक पुण्य पुण्य म्हणजे नेमकं तरी काय आपण पोथी ग्रंथातलं पुण्य पुण्य थोडस बाजूला ठेवू की पर सुख हे पुण्य पर पीडा हे पाप. साधा अर्थ काढू आपण फार डीप मध्ये जाऊन अर्थ संस्कृत मधला तितका लांब मध्ये न जाया. दुसऱ्याच्या हितासाठी केलेलं काम म्हणजे पुण्य आणि दुसऱ्यावर पीडा निर्माण करणारं काम म्हणजे पाप. आणि मग हे दुसऱ्याच्या हितासाठी करणारे काम आयुष्यभर ज्या माऊलीने केलं म्हणून आपण 298 वर्षी सुद्धा ही त्यांची जयंती साजरी करतो. आणि ही जयंती साजरी करत असताना यामध्ये विविध अंगाने आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि म्हणून मी ह्याच्या अगोदर सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार हे होळकरांवर जास्तीत जास्त रुजलेले आहेत. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना पर स्त्रीला माते समान मानायचे तसंच होळकरांनी सुद्धा पर स्त्रीला माते समान मानलेलं आहे. त्याचे मी एक छोटीशी एक प्रसंग सांगेल आणि मी थांबतो कारण आयोजकांनी थोडासा वेळ कमी दिला असल्यामुळं. बोलण्यासारखं तर खूप आहे. होळकरची आई तरी एवढी आहे की मी माझ्यासारख्या आयुष्य जरी घातलं लिहून काढण्यामध्ये तरी माझं आयुष्य पुरणार नाही बोलण्याचं जरी ठरवलं तर पूर्ण होणार नाही. एवढी मोठी होळकर आहे. होळकरची आई 220 वर्ष राज्य केलंय कमी नाही पांढऱ्या घोंगडीवर बसून राज्य ज्याच्या घरामध्ये आजही जाऊन बघा तुम्ही इंदोरला माझ्या एवढ्या मोठी खंडोबाची मूर्ती आखड सोन्याची आहे. आजही त्याचा नेहरू महाल म्हणून एक आहे. त्या नेहरू महालामध्ये 3.5 क्विंटलचा चांदीचं दिवाण आहे अखंड चांदीचं दिवाण. आजही त्या काळामध्ये त्यांच्या घरामध्ये लिफ्ट होती आजही ते चालू आहे. एक आता ते ऐतिहासिक वास्तू म्हणून वापरली जाते. एवढंच नाही एवढं टेक्निकल नॉलेज होतं त्यांच्यामध्ये विज्ञान पारंगत होते ते पुरोगामी विचाराचे होते जे आता आपण वेधशाळा म्हणतो पाऊस का पडत नाही विचारा वेधशाळेला वगैरे तर ती वेधशाळा आजही कार्यरत आहे. आणि हे कशासाठी जसं शिवाजी महाराज म्हणायचे गणिमी काव्याचं तंत्र जर वापरलं तर आपण शत्रूला नामवरण करू शकतो. मग पोर्तुगीज असेल मोगल असतील यासारख्या बलाडे शत्रूला नामवरण करण्याचं काम ठराविक बोटावर मोजण्या एवढ्या मावळ्याच्या हातातून घडून आणावं ह्याच्यासाठी त्यांनी कुठलं पंचांगण बघितलं नाही. कोणत्या बाबाकडे जाऊन विचारलं नाही इथे जाऊन आता मी किल्ल्यावर हमला करू काय आजची शुभ रात्र मला भेटल का किंवा दिवस भेटल काय. तर त्यांनी त्या काळातली वेधशाळा चांगली आवड केली होती. चंद्र किती वाजता निघेल तो किती वाजता मावळेल तिथं उजेड किती वाजता राहणार नाही अंधार किर अंधार केव्हा राहील म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जास्तीत जास्त लढाया अमावशेच्या दिवशी आहेत. हे अनुकरण करण्याचं तंत्र आज होळकर वाड्यामध्ये आपल्याला इंदोरला गेल्यानंतर बघायला मिळते. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती असेल तुम्ही दरवर्षी जा पंढरपूरला कुठं जायचं त्या तीर्थक्षेत्राला आवड देत द्या पण निदान एक दोन वेळेस तरी
चोंडी सारख्या ठिकाणी जाऊन या, इंदोरला जा, महेश्वरला जा, अनेक ठिकाण आहेत उत्तर प्रदेशामध्ये आणि आपल्या जवळच चोंडीचं ठिकाण आहे. किती आलं की होळकर दानशूर होते माझ्या घडलेला. गेल्या 15-20 दिवसाखालचं उदाहरण मी सांगेल तुम्हाला, 29-28 तारखेचं उदाहरण सांगेल मी तुम्हाला. गोविंदरावजी साक्षीदार आहे की आम्ही त्या परळीच्या वैजनाथाच्या दर्शनाला लागले तर आमच्या महिला 100 महिला आहेत आमच्या पालखीमध्ये, त्या रथयात्रेमध्ये सुशिक्षित महिला तेवढ्याच आहेत, धार्मिक तेवढ्याच आहेत, भावनिक तेवढ्याच आहेत. तर या महिलांच्या या दिंडीमध्ये पुरुषही त्यापेक्षा थोडेसे जास्त होते, तर 250-300 लोक असतील. तर ती लाईन सोडून आम्हाला दोघा चौघांमध्ये पुजारी घेऊन जात होता डायरेक्ट दर्शनासाठी. मला हे योग्य वाटेना झालं, आमचे माझे सहकारी बाहेर आहे तर मी मध्ये जाऊन दर्शन घेणं हे काय मला आवडणार झालंय. त्यावेळेस त्या पुजाऱ्याचं मी वाक्य सांगतो म्हणून तुम्हाला, हे माझ्या मोठेपणासाठी सांगतो असं नाही, की आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पुजारी काय म्हणाला, साहेब तुमच्यासाठी आम्हाला मुंबईत फोन आला, कारण तिथले जे ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ते मुंबईला गेले होते काही कामानंतर. तिथून ट्रस्टचा फोन आलाय की तुम्ही तिथं आलंच पाहिजे आणि याला व्हीआयपी दर्शन केलं पाहिजे. अरे बाबा म्हणलं, मी आम्ही वारकरी आहोत, व्हीआयपी नाही. साहेब म्हणला, तुम्ही वारकरी जरी असाल तरी आमच्यासाठी व्हीआयपी आहात. आमच्या अपेक्षा आहिलादेव होळकरांनी त्या काळामध्ये तुमची सेवा करण्यासाठी मला 220 एकर जमीन दिलेली आहे. 1-2 एकर नाही, विचार करा, 220 एकर जमीन परळीच्या पुजाऱ्याला दिली आहे. पुजारी स्वतः मान्य करते. साहेब म्हणला, मला त्या काळामध्ये माऊलीने ओळखलंय की काही लोक येतात तर त्याची सेवा करणं, ह्या मंदिराची सुश्रुषा सगळ्या बाळगणं, स्वच्छता बाळगणं, यासाठी त्या काळामध्ये 220 एकर जमीन दिलेलं आहे. म्हणजे किती दानशूर असतील यादेवी. असे त्यांनी 12,447 मंदिरं पूर्ण अखंड भारतामध्ये बांधलेले आहेत. पण आमच्या पुस्तकातच येऊ दिले नाहीत ते. 5,000 कुठलाही लेखकांनी लिहिले नाही, कारण ते येऊच दिले नाहीत. मूळ पुस्तकामध्ये गॅजेटमध्ये जाऊन बघितलं आकडा तर 12,447 जे त्याचे मंदिरं आहेत, मग बारवा आहे, घाट आहे, चर्च आहे, मस्जिदी सुद्धा आहे. पीर बाबाच्या मस्जिदीला त्यांच्या दिवाबत्तीसाठी आल्या ते होळकर दरवर्षी 45 रुपये द्यायच्या. आताचे 45 रुपये नाही, त्या काळामध्ये सोनं 13.08 आणि 6 रुपये किमतीचं होतं. तर बघा 45 रुपयाची किंमत काय असेल त्या काळामध्ये, आताची काय किंमत होईल. म्हणजे हे जे आहिलादे होळकरांनी रचून ठेवलं, निर्माण केलं, ते निर्माण केलेल्याचं अनुकरण आम्ही करण्याची गरज आहे. म्हणून मी शिवाजी महाराजांचा एक प्रसंग सांगतो म्हणलो होतो आणि थोडस इकडं आलो. तर शिवाजी महाराजांचा जसं मानायचे की परस्त्री माते समान मानायची, तर एकदा एका सरदाराच्या स्त्री सापडली त्यांच्या हिंदवी स्वराज्यांच्या सैनिकाला, विरोधकाची स्त्री सापडली. मग त्या सैनिकांनी आणली भेट म्हणून शिवाजी महाराजांकडे, शिवाजी महाराजांकडे नजराणा म्हणून आणली. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणतात की ह्या मातीची खणा नारळाने ओटी भरा आणि ती पर सुरक्षितपणे त्यांना परत करा. जे आपल्या बायकीची सन्मान राखतो त्या सन्मानाने त्याला परत करा. काय विचार असतील त्या राजांचे. म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण नतमस्तक होतो. कुठली भूमिका असेल, ही भूमिका होळकरांनी अंमलात आणली. ज्यावेळेस दिल्लीचा बादशाह आणि होळकरांमध्ये लढाई सुरू झाली उज्जैन पासून पुढे, तर दोन्हीच्या मध्ये लढाई सुरू झाली. लढाई 3 दिवस सतत चालली होती लढाई. त्या लढाईमध्ये बादशाहला वाटले की आता आपण हरणार आहोत, बादशाह हरणार आहोत असं समजलं आणि रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. परंतु त्याचा जनान खाना काही त्याला नेता आला नाही, तर किल्ल्यामध्ये तसाच अडकून पडला. जनान खाना म्हणजे बायापोर, त्याचे नातेवाईक, मुलं बाळ. तर हा जनान खाना अडकून पडला होता. तर त्यावेळेस ही बातमी पेंडारी सैनिकाला समजली. ते पेंडारी सैनिक ओरबडू लागले त्या महिलांच्या अंगावर जे दागिने सोनं जे काय असेल ते. ही जे सैनिक ओरबडत होते त्यावेळेस त्या जनान खाण्यामध्ये बादशाहची आई सुद्धा होती, म्हातारी. तर त्या म्हातारी आई आवाज देते, कोणाच्या नावानं आवाज द्यावा त्या बाईने, कोणीतरी पठाणाच्या नावानं आवाज द्यावा, कोणता तरी अब्दुल असेल, कोणता तरी सुलतान असेल, महम्मद असेल, कुठला तरी मुसलमानाच्याच नावानं आवाज द्यावा ना, कारण तो बादशाह होता, मुस्लिम होता. परंतु लक्षात घ्या म्हणून असं घडलं नाही. त्या माऊलीनं मल्हारराव होळकरांच्या नावानं आवाज देते, मल्हार तू का आहे, ये हमारे साथ क्या हो रहा है, तेरे सैनिक हमें लूट रहे है. ही भूमिका त्या म्हाताऱ्या आईच्या लक्षामध्ये येते. म्हणजे कल्पना करा, ज्याचे सैनिक त्याच्यावर ओरबडत आहेत त्यांच्या सरदाराला आवाज द्यावा, एवढा विश्वास
जस छत्रपति शिवाजी महाराज महिला एवडा विश्वास निर्माण होता जस मल्हारराव होळकर एवडा विश्वास विरोधक डोक मग मल्हारराव होळकर ही बातमी कळाली मल्हारराव होळकर तिथे धावून गेले आपल्या सैनिकांचे चार जणांचे मुंडके कलम केले त्याला घरातीत पाडून टाकलं आणि त्या महिलेच्या अंगावर आपल्या अंगावर असलेला सेला दिला गुंडाळा सेला छावणीमध्ये नेलं तिची योग्य काळजी घेतली आणि तिला एवढंच नाही की मी तुमची पूर्ण जबाबदारी घेतो जे काय घडलं त्याची मी माफी मागतो आणि 2 लाख रुपये सोबत दिले कशासाठी 2 लाख रुपये दिले त्या माऊलीला की तुमचे काय लुटले असतील ते त्याची भरपाई म्हणून आणि इथून जे दिल्लीपर्यंत जाण्याचा खर्च म्हणून 2 लाख रुपये दिले एक आपली स्वतःची तुकडी दिली त्याच्या संरक्षणासाठी एवढ्यावरच थांबले नाही आणखी पुढची फार मजेशीर गोष्ट आहे मल्हारराव आणखी म्हणतात बादशहाला तुम्ही सांगा मी उद्या तुमच्या बरोबर लढायला येणार काय काळजी असेल ते त्यांच्या स्त्रीचं संरक्षण करावं 2 लाख रुपये द्यावे त्यांच्यासाठी संरक्षण तुकडी द्यावी आणि मी तुमच्या बरोबर आणखी लढायला आलो किल्ल्यावर म्हणून सांग तुझ्या मुलाला असे लपून चोरून नाही ही भूमिका कशामुळे निर्माण झाली की छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होळकरांमध्ये निर्माण झाले होते माझिजामचे संस्कार आहिल्याबाई होळकरांमध्ये निर्माण झाले होते म्हणून आहिल्यादेवी होळकरांनी गंगा जल निर्मल त्याचं आयुष्य जगलं तर हे एकंदरीत हा जो खर तर तुमच्या गावाला आले मला किती बोर हाऊस वाटते कारण तुमचा कार्यक्रमच बोवायामी असते घेण्यासारखा कार्यक्रम असते असे कार्यक्रम कुठे सहसा होत नसतात आता मोठ्या गाडीमधून येणाऱ्या माणसाच सत्कार त्यालाच मोठी जागा मोठी खुर्ची असं दिसते पण इथं नाहिरेवाल्यांचा सत्कार करणारा गाव मला खूप भावते आणि म्हणून जे काय तुमच्यामध्ये चांगलं घडते त्याचं कोड कौतुक केलं पाहिजे आता माझ्या बाबतीमध्ये मी सांगतो मला काल मी अचानक एक रिपोर्ट आला किंवा पत्र आलं म्हणून की तुम्हाला आंतरराष्ट्रीय युनोच्या लेवल संयुक्त राष्ट्र समितीच्या मानव हक समितीच्या समितीवर एक माझ्यासारखा शिक्षक माणूस नेमावा ही माझी कोणाकडे मागणी नाही काही नाही मी परिचय झालो फेसबुकवर फोटो आहेत आणि फ्रॉम प्रोफेसर कुंभारगाव फ्रॉम नांदेड हॅव टू बी सिलेक्टेड फ्रॉम दिस पोस्ट तर तुमची ह्या कार्यासाठी निवड झाली संयुक्त राष्ट्र समितीच्या कार्यावर माझी नियुक्ती हे दिल्लीमध्ये होते मला माहिती सुद्धा नाही आल्यावर मला कळ मी ते फेसबुकवर बघल्यावर कळ त्यांनी 2 तासांनी मला फोन येते सर तुमचं हे असं झालं तुमचं अभिनंदन म्हणून मी आताचे गोंधळाचं म्हणालो की श्रीकृष्णाचं हे वाक्य लक्षात ठेवा कार्यकर्त्यांनो कुठल्या फळाची अपेक्षा करू नका याही पुढे जाऊन 4 महिन्यापूर्वीच ना 28 फेब्रुवारीला माझं पोस्टाचं तिकीट काढलं भारत सरकारनं डाक तिकीट सारे शिक्षक माणूस कोणाकडे अर्ज नाही कुठली शिफारस नाही मी पैसे माझा फोटून पोस्टाचं तिकीट लगेच दुसऱ्या दिवशी मला फोन की तुमचं पोस्टाचं तिकीट जारी झालंय तुम्ही असं असं येऊन घेऊन जा तुम्ही काम करा अपेक्षा करू नका नक्कीच तुम्हाला फळाचं फळ मिळल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे कारण मला तर 2 अनुभव आहे या सर्व कार्यकर्त्यांना मी तुला विशेष करून माता माऊल्याला मी नतमस्तक होतो तुम्ही अशीच उपस्थिती लावा लेकरांना शिकवा आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांना माझी जाऊनही शिकवलं की शिवबाळ तुम्हाला राजा बनायचं आहे तुम्ही आता राजा बना म्हणू नका तर तुमच्या लेकराला म्हणा बाळा तुला कलेक्टर बनायचं आहे बाळा तुला सीओ बनायचं आहे बाळा तुला तहसीलदार बनायचं आहे हे संस्कार द्या त्या निश्चित खुल्या अर्थानं आपण ह्या चारही माऊल्यांना नतमस्तक केल्याचं सार्थक होईल संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याचे निर्णय व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो जय हिंद माता माझी जाऊ राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई या सर्वांना मी पुन्हा शब्दा नतमस्तक होतो त्यांच्या विचारांना नतमस्तक होतो आणि या कवठा नगरीमध्ये आजचा जो वेगळा कार्यक्रम आपण आयोजित केलाय त्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला त्या सर्वांचं पुन्हा शब्दा मी अभिनंदन करतो खरं म्हणजे शहराच्या एकदम जवळ असून अनेक गावं शहर वातावरण या वातावरणामध्ये असताना सुद्धा कोट्यामध्ये ही संस्कृती चालू आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलकंठराव काळी पाटील संयोजक गोविंदराव गोरे माननीय भकरे सर टोपाजीराव काकडे साहेब या सर्वांचं पुन्हा शकता मी त्या संपूर्ण परिवाराचं खरं म्हणजे गाव कसं असतं मी शहरापासून जरी माझं गाव दूर असलं तरी बरेचसे गाव शहरामध्ये एकदम शहरीकरण झालेलं आहे पण आपलं गाव असं आहे की जे शहराला लागून आहे पण शहराला लागून असून सुद्धा गावातलं माणूसपण गावातली माणूसकी गावातला गावगाडा कसा असतो याचं सुंदर मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गाव आहे
खरं म्हणजे या गावामध्ये जे जेवढे जेवढे लोक असतील, जे जे समाज असतील, ते सगळेजण एक परिवारानं राहतात, एक मित्रत्वानं राहतात, एक संस्कृती असते. खरं म्हणजे एक माझा जन्म 70च्या दशकातला, 74-75. गाव म्हटलं की गावकूस, गावातलं वातावरण, गावातली शेती, गावातले लोक, गावातला परिवार, हे सगळं बघायला बघायला किंवा अनुभवायला खूप मजा वाटते. आणि खरं म्हणजे शहर झालो आपण, शहरीकरण झालं आपल्यामध्ये, शहरी संस्कृती रुतली. या शिमेटच्या भिंतीमध्ये किंवा या शिमेटच्या रोडच्या काळामध्ये सुद्धा आपण इतकं चांगलं माणूस पण, मोठ्या उंचीचं माणूस पण आपण जपतात, हे सगळं पाहिल्यानंतर खरं म्हणजे ही श्रीमंती माझ्या गावाला येऊ असा आनंद मी माझ्या गाव, मला नेहमी माझे मित्र वडेपुरीचे जे विचारतात की तू आता गावाकडे येत नाहीस, कारण मला कवट्यामध्ये आलं, रवीनगरच्या कॉर्नर आलं की माझं गाव सुटतं. मित्र, मी माझं दुसरं गाव नाही तर माझं पूर्ण गाव म्हणून कवट्याला समजतो. मला आनंद झाला त्यांना बक्षीस मिळालं. सुगंधा असेल, खरं म्हणजे सुगंधा असेल, साईनाथ असेल, किंवा आमचा संदीप असतील, किंवा अजून आपल्या काकडे सरांचा गणेश असेल, हे सगळे मुलं यांच्यामध्ये खूप असं गुण आहेत. खरं म्हणजे माती काळी आहे, कसदार आहे, ही गोदावरी गोदावरी नदीतून आपली वाहते, आपण सगळेजण भाग्यवान आहोत. या कवट्यामध्ये गुणवत्तेची कमी नाही, कवट्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. खरं म्हणजे लगन किंवा एक साधन आवश्यक असते. शमशाद बेगम नावाची गायिका होती, तिला पुरस्कार मिळाला, पद्म पुरस्कार. त्यांना इतकी लगन होती की त्यांना पुरस्कार पंतप्रधानांनी दिला. आणि एक पंतप्रधानाची मुलगी म्हणून सांगते की पत्नी सांगते की आमच्या मिस्टरला तुमचं खूप गाणं आवडतं. ते म्हणते तुम्हारे मिस्टर कोण मेरको मालूम. म्हणजे पंतप्रधानाच्या बायकोला म्हणते ती की मला तुमचं मिस्टर माहित नाही, तिला फक्त गाणं माहित होतं. मित्र, त्याला त्यांची मुलगी म्हणून सांगते शमशाद बेगमची की नाही, हे प्रधानमंत्री की बीवी आहे. ठीक आहे ठीक आहे म्हणते ती. म्हणजे लक्षात घ्या की शमशाद बेगम नावाच्या बाईला पद्मश्री पुरस्कार मिळत असताना तिला फक्त लगन किंवा तिला फक्त साधना माहीत होती. साधना म्हणजे एखादी गोष्ट जिद्दीनं करायची, डोळ्यासमोर ठेवून करायची. छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, किंवा आपले बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांचे विचार तेच होते. बहुजनांचे लेकर ज्यांच्यामध्ये प्रतिभा आहे, ज्यांच्यामध्ये खूप काही चांगलं असं काही आहे, ते माणसं पुढे गेले पाहिजेत. मित्र, आज भालचंद्र नेवाडे सरांचा कार्यक्रम आहे कुंभारगाव सर, मी तुमचं नाव विसरू सॉरी. त्यांचं खूप चांगलं मोठं काम आहे. नेवाडे सरांचं नांदेडमध्ये श्रीकांत देशमुख यांचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात मला जायचं आहे. पण हा सगळा कार्यक्रम आपण बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खरंच कवट्यामध्ये खूप चांगलं आहे. आपला साईनाथ, मी मला तो प्रसंग आठवतो, तो जेव्हा त्याची बहीण योगिता आहे, चौथीला होती, त्यावेळेस त्याची आई एक्सपायर झाली. खरं म्हणजे खरं तर जीवनामध्ये माणसं पुढे जातात. आयुष्यामध्ये सगळंच काही अलवेल असं असं नाही. आयुष्यामध्ये अनेक गुण असे असतात, अनेक क्षण आपल्या आयुष्यात असे येतात की ते एकच क्षण आपल्या आयुष्याला कलाटणी देतो. दिवस येतात, दिवस जातात, दिवस राहत नाही, ऊन सावलीचा खेळ आहे. मित्र, आयुष्यामध्ये जो टिकतो, आयुष्यामध्ये जो घडतो, तो महत्वाचा असतो. योगिताला किंवा त्याच्या घराला किंवा सुगंधा असेल, सुगंधाच्या आईचे स्वप्न होतं की ती डॉक्टर झाली पाहिजे, ती वैद्यकीय सेवेमध्ये गेली पाहिजे. योगायोगाने मी तिचा क्लास टीचर होतो. त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये एकदा त्या ताईच मला म्हणाल्या होत्या की माझी मुलगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेली पाहिजे, तिचा अभ्यास कसा आहे. या सगळे प्रसंग डोळ्यासमोरून येतात. खरं म्हणजे हे लेकर सगळे निरागस आहेत. या निरागस लेकरांनी आपलं आयुष्य सोनं केलेलं आहे. अजून आमचे काकडे साहेब LIC नरोजीराव काकडे, त्यांच्या मुलांचे खूप मोठे असोसिएट तयार झाले नांदेडमध्ये. आज महापालिकेत गेलं तर माझे एक मित्र आहेत महापालिकेमध्ये, त्यांना मी विचारलं, ते म्हणाले मला एका कार्यक्रमाला जायचं. म्हटलं कुठल्या कार्यक्रमाला? म्हणाले ते काकडे साहेबांच्या वर्धापन दिन आहे कार्यक्रमाचं. म्हणजे आपल्या मित्राचा मुलगा किंवा आपल्या कवट्यातला मुलगा हा महापालिकेमध्ये त्याचं एक नाव चांगलं म्हणून निघतं. हे सगळे गुण या मातीमध्ये आहेत. या मातीमध्ये खूप चांगले संस्कार आहेत आणि हे संस्कार आपण सगळे टिकवले पाहिजेत. मित्र, आज दरवर्षी आपण हा सत्कार करतो. दिव्यांगाचा आपण सत्कार केला, वंचिताचा सत्कार केला. त्या वर्षी पहिल्या वर्षी ज्या बाईला पुरस्कार मिळाला ती ताई माझ्या गावची आहे. आपल्या त्यांची आता ते असते आपले, ती ताई माझ्या गावची आहे. तिचं काम मी बघितो नेहमी, तिच्या कामामध्ये तिला लगन असते. ती पेट्रोल पंपावर मला भेटते स्वच्छता करताना. सकाळी सकाळी एक दिवशी मी माझ्या मुलीला रेल्वे स्टेशनला सोडायला गेलो आणि या गाडीचं पेट्रोल भरायला आलो तर ती इतकं लगन, म्हणजे एवढ्या साधनेनं काम करत होती आणि मला विचारत होती काम करत करत गावाकडं काय चाललंय, वडीपूरला काय चाललंय, माझ्या तुलतात असं झालं तसं झालं. मित्र, हे सगळं प्रेम, हे सगळं कामडेत आहे. बहुतेक त्यांचं आडनाव आहे, मला नाव माहित, त्यांचं आडनाव माहित नाही, नाव माहित नाही. मित्र, हे सगळं असतं, हे सगळं होतं केव्हा? किंवा आपण जेव्हा कामावरती प्रेम करतो. मित्र, या कवट्यामध्ये अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी आपण जपतात. खूप मोठी माणसं, खूप चांगल्या विचारांची माणसं या कवट्यामध्ये आहेत. कवट्यामध्ये जसं वारकरी संप्रदाय आहे, तसं ज्ञानाचा सुद्धा एक नवीन संप्रदाय निर्माण झालेला आहे. मित्र, नुसत्या बिल्डिंगी प्लॉटला भाव या सगळ्या गोष्टीपेक्षाही आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्कार. आपल्या लेकरू पुढे गेलं पाहिजे. रेल्वेमध्ये मी साईनाथला परवाला फोन केला होता की रेल्वे इंडियन रेल्वेमध्ये तो जातो आहे, नक्की त्याने उंचीवरती जावं. सुगंधाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करावं. आपण तात्याराव लहाणेचं नाव ऐकतो. मित्र, काम कुठलंही काम असेल, छोटं काम आहे. मदर तेरेसाच्या क्षेत्रामध्ये होत्या,
जो काही लोक त्यांना म्हणतात त्या मिशनरी होत्या त्या अशा होत्या तशा होत्या पण त्यांचं काम इतकं मोठं आहे की त्यांना संतपत्य काम देऊन गेलं. मित्र आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याला हे सोनं किंवा आपल्याला आलेले हे क्षण हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुगंध पुरवण्यासाठी नंदनवन करण्यासाठी आपण वापरावे. गोविंदरावांनी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम ठेवला या गावकऱ्यांनी या शाळेने. खरं म्हणजे ही शाळा माझ्या जीवनामध्ये जर मी जेव्हा रिटायर होईल तेव्हा मला जर कोणी विचारलं की तुमच्या जीवनातला सुवर्ण काळ कुठला असेल तर ते कवट्यामध्ये मी जे दिवस घालवले त्यांनी कवट्या नगरीला या 10 वर्षामध्ये कधी विसरू शकत नाही. इतकं प्रेम इतकी माणुसकी इतकं चांगुलपण या गावाने दिलं. आजही असते वाईकपणे प्रेम करणारे माणसं निरपेक्षपणे प्रेम करणारे माणसं निरागस वृत्तीचे माणसं शहराला लागून असताना सुद्धा आपल्या गावामध्ये आहेत. या सर्वांना मी सलाम करतो या उपक्रमाला सलाम करतो. मी कवटेकरच आहे आपल्या सर्वांचा घरचा मेंबर आहे आणि आपण मला सत्कार केलात सन्मान केलात पुनश्चित्ता गुणवंतांचा सत्कार करतो. मला आनंद वाटला सुगंधाची फेसबुक पोस्ट वाचतो तिला मी बऱ्याच रिप्लाय देतो. साईनाथचे सुद्धा मी अभिनंदन केलं की आमचा गणेश सायकलिंग मध्ये तो किती छोटा होता. मी काकडे सरांच्या घरी जाताना आता विचारलो पुकडे सरांना की हा एवढे मोठे पोर होतात हळूहळू ते पोर पुढे जातात आणि मग आयुष्याच्या एका वळणावरती त्यांचं एक नवीन कर्तृत्व सुगंधाला इथं भरत. या भरणाऱ्या कर्तृत्वाला पुन्हा एकदा सलाम करतो. या शाळेला सलाम करतो. या गावकऱ्याला सलाम करतो. मला कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी संयोजकाचं गुंद्रावांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय. आमचे श्री काकडे यांना सुद्धा विनंती आहे आपण समोर यायचं आहे सत्कारासाठी. तसेच ॲडव्होकेट राम काकडे यांना सुद्धा विनंती आहे आपण सत्कारासाठी समोर यायचं आहे. गुणवंतांचा सर्व गुणवंतांना प्रशस्ती पत्र घेऊन या कार्यक्रमाचा समारोप होईल. बराच वेळ झाला आपण या ठिकाणी थांबलात. आपल्यालाही हा कार्यक्रम हवा हवा असा वाटत आहे असं मला वाटत आहे. आयोजकांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमामध्ये विविधता आणून सर्वांना या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं. यश यो अशा सर्वांच्या वतीने शुभेच्छा. इलेक्ट्रिक गाडी आता नवीन नवीन प्रत्येक क्षेत्रात भरारी आपले मुलं घेत आहेत. इलेक्ट्रिक गाडी बनवण्याचा उपक्रम चालू केलेला आहे त्याच्या कार्याला यश यो असं सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. तशी परिस्थिती आपले प्रमाणपत्र घ्या. तुम्हाला कंटाळा येत नसेल तर यांनी साईनाथनं अभ्यास कसा केला त्याचा जरा अनुभव घ्यायचा असं तर घेऊ. हा म्हणजे आणि एक असं माझं मत आहे अण्णा कसं करायचं कंटाळा येत नसेल मी काय कधी भाषण केलं नाहीये काही कमी जास्त एखादं झालं तरी असं. तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असली तर सुरुवातीला जे बेसिक्स असते म्हणजे आपलं गणित बुद्धिमत्ता त्या गोष्टीवर थोडंसं भर देणार. लहानपणापासूनच गणिताची मला जास्त आवड होती तर गणित आहे त्याच्यावर सगळ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर पूर्ण जे आपले विज्ञान आणि गणित या दोन विषयाला तुम्ही चांगलं जर तयारी केली तर पुढे चालूच हे दोन विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रत्येक कोणत्याही एक्झामला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हे दोन विषय महत्त्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर जर तुमचे आपलं जे आयुष्यातलं जे गोल आहे कोणत्याही विद्यार्थ्याचं ते 4-5 वर्ष अगोदर जर त्याने ठरवलं समजा 12वीला आहे 10वीला आहे 10वीला त्याचं समजा गोल ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं किंवा आई तर 2-3 वर्ष अगोदरपासून ठरवलं ना त्याची बेसिक तयारी करायला तुम्हाला कोणालाही सोपं पडत ते. दिवस रात्र अभ्यास केलेला आहे. अभ्यास करणं म्हणजे उपाशी राहणं राहावं लागतं अगोदर तर अभ्यास होतोय बरोबर आहे ना मुलीनं. पोटभर खाली तर अभ्यास होते का झोप लागते पोटाला आधी मारावं लागतंय तळा डोक्यात बसत राहावी. संतोष आज चेहरा बघितला मी एका वर्षाच्या बाद संतोष बारशी भाई झाला म्हणून कुठं दिसत नाही. 525 मार्क घेतले उगच घेतले नाही. ते पण सरांचाच विद्यार्थी आहे आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहे सर्व. Gracias.
पूर्ण वा वा पूर्णिमा सटवाजी भोकरे ज्याचे आई वडील रस्त्याला बसून भाजीपाला ऐकतात त्याचं लेकरू एवढा अभ्यास करू शकते. बघा विचार करा माय मावळ्यांनो, आपण भी अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागतं. प्रणाली पंडितराव काळे, राजनंदिनी राहते, पायल जोशी, रेहान शेख, साक्षी लोपे, जयंती छोटे कार्य उपक्रम सन्माननीय गोविंदराव गोरे, पिंटू काकडे, प्रल्हाद काळे यांनी सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि आपल्या भागामध्ये आज जसं कोट्यामध्ये अजिंठा बुद्धवार इथे बुद्धमूर्तीची स्थापना करून सर्व आजूबाजूच्या खेड्यामध्ये सर्व नावलौकिक केलं, असेच सामाजिक कार्यक्रम करून आपल्या इथं जर आपल्याला काही कार्यक्रम सुचत असतील तर कृपया आपण आम्हाला सहकार्य करावं. आणि कार्यक्रम तुम्ही अशी अपेक्षा बळबळ आपल्याकडून तुमच्या अपेक्षेला आम्ही कधी खरं उतरणार आहोत. आम्हाला सामाजिक चळवळीचं भान आहे. गेल्या 35 वर्षापासून आम्ही सामाजिक चळवळीमध्ये आहे. आम्हाला बाकी कुठल्याही गोष्टीचा आम्हाला हेतू नाही किंवा कुठल्या गोष्टी झालंच नाही. आम्हाला सामाजिक राजकीय कार्य राजकीय याच्यामध्ये आहोत आम्ही, पण समाजाकडे जास्त लक्ष देतो. आणि आजच्या या तरुण पिढीला जे गोविंदरावने उद्देश दिला आहे सगळा की बाबा यांच्यावर आपण प्रेम केल्याने शाळेच्या गोष्टीमध्ये म्हणा अभ्यासाच्या गोष्टीमध्ये एक स्पर्धा कशी तिथे निर्माण होईल किंवा ह्या मुलाने एवढे टक्के मार्क घेतले याच्या पुढे त्यांच्या आई वडिलांना यांना सुद्धा वाटत की बाबा फरंगाच्या मुलाने एवढे मार्क घेतले आपल्या मुलाने आपण अभ्यास करायला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता एक आपल्याला विनंती आहे की कवठा येथे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 8वीचा वर्ग सुरू झालेला आहे. कृपया सर्वांनी कुठल्याही चांगल्या शाळेची अपेक्षा न करता आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या शाळेला आपण तुच्छ समजू नका. आपल्या शाळेने आज जे विद्यार्थी गेलेले आपल्या कवठा शाळेमधूनच गेलेले आहेत, ते तर कुठून बाहेर शिकून आलेले नाही. आता आमच्या सोनटकेची मुलगी MBBSला लागली, ती कुठे शिकलेली आहे? आपल्या शाळेमध्ये शिकलेली आहे. मग तुम्ही स्पर्धा करा, पण शाळा बदलण्याची स्पर्धा करू नका. आपल्या शाळेत राहून आपल्या मुलाला पाल्याला मुलाकडे लक्ष देऊन पाल्याने आपल्याला कसं शिकवता येईल, त्याला कसं मोठं करता येईल. आणि मोठे स्वप्न बघायला पैसे लागत नाही. आपल्याला स्वप्न बघा तुम्ही आपल्या पाल्याला किंवा तू सीओ होय, तू कलेक्टर होऊ शकतो, तू तहसीलदार होऊ शकतो, तू RTO इन्स्पेक्टर होऊ शकतो, काही होऊ शकतो. तुम्ही त्याला मोठी चालना द्या. मोठी चालना त्याच्या मनात आल्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं कमी गोष्टी तरी नोकरी त्याला करेल, कुठेतरी काहीतरी करेल. आता सरांनी खोलून इतिहास सांगितला, मुळे सरांनी कवठ्याच्या मातीपासून काही इतिहास सांगितला, त्याच्यामुळे मला काय बोलायला उरलं आहे. आता चार शब्द तुम्हाला समाजाविषयी सांगू शकतो मी फक्त. समाजावर आजपर्यंत प्रेम केलंय, समाजासाठी आजपर्यंत मी धडपडलोय. मला जवळपास 25 वर्ष झालं समाजाचं काम करून मी कुठल्याही कामाला नाही म्हणलं समाजाच्या. बाकी गोष्टीमध्ये समाजामध्ये जोपर्यंत आत्मनिर्भरता सगळ्या गोष्टी एकूण आपली जाण घेऊन जाणून घेऊन कोणाचं सुख दुःख काय गोष्टी आहे समजून घेणार नाही तो सगळा समाज एकाचा घेणार नाही. आज बघा भोकरे कंपनी, गोरे कंपनी, बारशे काकडे, गोरे कवठा काळे सगळे एका मराठा वागून. आणि मी तुम्हाला या महामानवाच्या पुढे शपथ, मला असा विचार आहे की पुढच्या जयंतीपर्यंत आयल्या देवीचा पुतळा 100% होणार. मानलं पाहिजे आणि याच्या मागे लागलं पाहिजे. आपण या कार्यक्रमात जवळपास 3 ते 3.5 तास झालं बसलात. मला याची पूर्ण कल्पना आहे आपण बोर झाला. मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. एवढं बोलतो, आमच्या काही चुका झाल्या असतील सगळ्या अध्यक्ष केलं, मला खूप मान सन्मान दिला,
गावातला मोठेपणा जे आहे ते दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय या सत्कार मूर्तीचं पुन्हा एकदा पुनश्च अभिनंदन करतो. आजे याच्यापेक्षा मोठे व्हा सकाळी व्हा असं आम्हाला अभिनंदन करतो. आपलं इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. योगदान या शाळेसाठी समाजासाठी गावासाठी आहेच हे आम्ही जाणतो आणि आपल्याला आम्हाला या ठिकाणी आपला नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे. आपण असेच या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. तसेच यानंतर मी सुगंधा गोरे या ठिकाणी सुगंधा गोरे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितांना काय आणि अध्यक्षीय समारोप केलेलाच आहे. आभार प्रदर्शनाची जिम्मेदारी जी प्रल्हाद भाऊंनी माझ्यावर दिलेली आहे त्यासोबतच मी काही बोलू इच्छिते. त्यानंतर आभार प्रदर्शन करायला सगळे घरचे आहेत. तर मला जास्त वेळ नाही घेणार, एक 5 मिनिटात मला बोलायचं एवढंच आहे की आपल्या शाळेने एवढे गुणवंत विद्यार्थी घडवले आणि आपल्या महामानवांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचा सत्कार करून त्यांना गौरवित केलं, त्यांचा सन्मान केला, त्यांचा उल्लास वाढावा किंवा त्यांच्यामध्ये अजून प्रेरणा निर्माण व्हावी आणि दुसऱ्यांनी त्यांच्याकडून एक प्रेरणा घ्यावी, इन्स्पायर व्हावं यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्यातच. आपण त्याचबरोबर माझी आपल्या गावकऱ्यांकडून एक मागणी आहे की जसं आपण आज आपला जो काही गावातले एक एकी दाखवताना आपण जे काही एकीचं सिंबॉलच म्हणावं लागेल, आपला अध्यक्ष काळे जे आयोजक आहेत ते गोरे आहेत, तर सगळं काम करायला बारसेचे लोक असतील, काकडेचे लोक असतील, हे सगळे मिळून जे एवढं सगळं करतायत, तर ह्याच आपल्या गावातल्या जे काही वरिष्ठ नागरिक आहेत त्यांनी थोडासा पुढाकार घेऊन आणि आपल्या गावातली जी तरुण मंडळी आहे त्यांनी सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊन गावामध्ये एक लायब्ररी तयार करूत. माझी खूप मनापासून इच्छा आहे गावात आपण एक लायब्ररी तयार करूत. माझ्या नजरेत असे काही 1-2 गावं आहेत ज्यांनी गावात एक लायब्ररी तयार केली, गावात एक सभागृह तयार केलं, तर सभागृह त्यांनी गावात वेळोवेळी कार्यक्रमाला यूज करतात आणि एरवी जे आहे ते तिथं लायब्ररी म्हणजे एक व्यवस्थित बैठक व्यवस्था, खूप आपल्याला काही आलिशान लायब्ररी द्यायची नाही पण गावाचं वातावरण नीट होईल आणि गावातल्या लेकरांना जे बाहेर वजिराबाद असतो, आपलं गाव जरी नांदेडचा खूप जवळ असलं तरी बाहेर आपले लेकर लायब्ररीला खूप पैसा घालतात आणि त्या 1,000-1,500 नादात जात नाहीत कोणी लायब्ररीला, मग घरात तेवढा अभ्यास होत नाही लेकरांचा नाही म्हटलं तरी. त्यामुळे जर गावात लायब्ररी असेल तर आपलं जे शिक्षणाचं वातावरण आहे ते गावात अजून जास्त मोठ्या प्रमाणात होईल आणि लेकरांना एकमेकाचं उल्लासानं का होईना, जे आपण खेळायला मंदिराकडे येत असतो लेकर ते लायब्ररीच्या एकाहून एक चढ जातील लायब्ररीच्या निमित्तानं. आणि मी या निमित्ताने घोषणा देखील करते, आता सध्या मला पेमेंट चालू झालेली नाहीये पण जेव्हा किंवा मला पेमेंट चालू होईल आणि जेव्हा किंवा या लायब्ररीचं काम सगळेजण मनावर घेतील, पुढच्या 1-2 वर्षातच का होईना, पुढच्या 1 वर्षातच का होईना, मी माझी 1 पेमेंट त्या लायब्ररीसाठी देईन. धन्यवाद. आणि बाकी बोलायचं झालं तर संयोजकांनी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम चालू केला, म्हणजे 3 वर्षापासून जो चाललेला कार्यक्रम तो यावर्षी खूप चांगल्या प्रकारे पार पाडला. त्यामध्ये सहभागी सर्व व्यक्तींचं मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर इथं बसलेल्या आपल्या वरिष्ठ माय माता जे काही आहेत ते मागच्या 2-3 तासापासून कंटिन्युअस बसून आहेत, किती त्रास झाला तरी आपल्या लेकरांचा जे काही सन्मान पाहायला, त्यांचं खूप आभार मानते. प्राध्यापक कुंभार गावे सर यांनी वेळातला वेळ काढून इथं आपल्याला वेळ दिलेला आहे, त्यांचे खूप आभार. आपले मुळे सर, गोपरे सर, काळे अण्णा, आपले टोपाजी काकडे मामा, भोकरे सर तुम्ही आणि टेकाळे सर, तुमच्या सर्वांचं, तसेच आपल्या नगरसेविका आणि आपल्या नवऱ्या मॅडम या सर्वांचं खूप खूप आभार. प्रल्हाद काळे सरांनी जे काही आपलं आतापर्यंतचा कार्यक्रमाची प्रस्ताविकेपासून सर्व जिम्मेदारी घेतली त्यांचे खूप आभार. आपला जे काही तरुण मंडळी आहे, तरुण पोरंसोर जे काही आहेत, त्यांनी अगदी उल्हासानं जे काही सगळ्या गोष्टी पुढे होऊन केल्यात त्याबद्दल त्यांचेही आभार. सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम इथं संपला. जो काही नाश्ता ठेवलेला आहे तो सर्वांनी करावा आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.